से किया और बाकी समझ रहा हूँ हम जीवन जी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी सिरियल झाली की सजय नावाचं नाव घेते मी आहे फिट नावग्या नावग्या आग्रह असतो सर्वांचा एकदा एकदा प्रवणचे नाव असते ओटावर पण प्रश्न असतो उकाण्यांचा बटाट्याच्या भाजीत खोबरं टाकते किसून गजानन काढल्याचं नाव घेते कुंचित किसून विड्याच्या पानाला नागनागिनीचा वेढा संभाजीरावांचं नाव घेते हळदुकुटचा वेढा तिरंगी झेंड्याला शुद्ध अशोक चक्राची खूण सत्यसिंग रावांचं नाव घेते गायकवाडांची सून शंकराच्या पिंडीला कोणी शिकावी गुळापासून स्निग्धता शिकावी तिळापासून संभाजीरावांचं नाव घेते आशीर्वाद राम बसले राज्यावर सीता बसले अलंकारावर चंद्रकांताचं नाव घेतले ते माझ्या खूप आवडत सार्वजनिक हळदी कुंकवात आम्ही आहोत सात जणी संजय रावांचं नाव घेते शुभानी बांधली माझी बहिणी त्यानिमित्ताने एकमेकांशी बोलणं मस्ती मस्करी हे सगळं होतं हळदी कुंकू हा समारंभ खूपच गमतीचा आणि मजेशीर आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार आहेत हळदी कुंकूमध्ये अशा प्रकारे ते साजरं केलं जातं संक्रांतीचं हळदी कुंकू मार्गशीर्ष महिन्याचं हळदी कुंकू आणि कुंकू कपाळावर लावल्यावर जेवढी आनंद वाटतो तेवढा कुठल्याच याच्यात नाही मला इथे येऊन चौदा वर्ष साजरा झालेला आहे मला एवढ्या मैत्रिणी पण मिळालेल्या आहेत आम्ही खूप म्हणजे एकमेकींची सुख दुःख एकमेकींना खूप सांगून शेअर करतो मन थक होतो ह्या माझ्या सुट्टीच्या दिवशी हा माझ्या सख्या हळदी कुंकू घालतात ते माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या माझ्यासाठी थांबून राहतो ही फार मोठी गोष्ट आहे मला म्हणजे आठवणांना 28 वर्ष आली म्हणजे काही गोष्टी ज्यामधून मला मैत्रिणी मिळाल्या आणि मैत्रिणीमधून पण चांगल्या म्हणजे सवंगडी मिळाल्या मला तिथे म्हणजे माझं आयुष्य चांगल्या सुखात गेलं आता म्हणजे आमची रिटायरमेंट आहे ही लास्ट वर्ष आहे तरी पण मी इकडे कुठे जाईल तिथे मी सगळ्यांना मी आठवणी ठेवेन आणि त्यांच्या आठवणी मला येतच राहतील इथून गेले कुठे तरी परत इथे हानी मुकवायला तरी नक्की मी आल्यापासून इथे पत्नी भक्ती झाली त्या पत्नी करतात आम्ही एकत्र होऊन सगळी महिला मंडळ अजूनपर्यंत हळदी कुंकू आता वारसा चाललेला आहे नवरी साडून साड्या नेसून आम्ही एकदा एक वर्षी हळदी कुंकू साजरं केलं होतं तेव्हा खूप फुगड्या वगैरे छान भाकरी चूल वगैरे मांडून इतकं म्हणजे छान वाटलं होतं तेव्हा गुजराती साडी घातल्या होत्या एकमेकींची साथ देणार आहे आणि एकमेकी साथ एक साथ राहणार आहे Thank you.